ब क्वेश्चन नंबर फोर मध्ये काय आहे आता क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन फोर सांगितलं याच्यामध्ये एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी ए बीज रियल नंबर अँड शो द व्हॅल्यू ऑफ एन बी एक्सप्रेस द फॉलोइंग चला वन बाय वन आपण सॉल्व करूयाला ब फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करू आपण या क्वेश्चनमध्ये काय करायचं बघा पहिलं क्वेश्चन समजून घ्या एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी दॅट मीन्स क्वेश्चनला क्वेश्चनमध्ये मल्टिप्लिकेशन असेल डिविजन असेल किंवा सबट्रॅक्शन ॲडिशन असेल ते सगळे लॉज इथं अप्लाय करायचे फर्स्ट प्रायोरिटी ती झाली सेकंड प्रायोरिटी काय तुमच्याकडे याला सिम्प्लिफाय करून ए प्लस आय बीच्या मध्ये लिहायचं दॅट मीन्स रिअल पार्ट सेपरेट आणि इमेजिनरी पार्ट पण काय करायचं आपल्याला सेपरेट करायचा क्लियर आहे च आता बघा या मध्ये हाऊ टू सॉल्व दिस वन क्वेश्चन समजा आपल्याला रिअल पार्ट आणि इमॅजिनेट पार्ट याच्यातलं सेपरेट करायचं इथं कसं प्रोडक्ट दिलं आहे प्रोडक्ट करायचं आता प्रोडक्ट करत असताना वन न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं मायनस टू प्लस आय आला प्लस आता टू आय न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं मायनस टू प्लस आय तर बस इथं जर मल्टिप्लाय केलं इथं व्हॅल्यू आली मायनस टू प्लस आय प्लस हा मला सांगा या केसमध्ये जो ऑब्झर्व केलं हा मायनस टू इन टू टू किती येणार आहे मायनस फोर आय आली व्हॅल्यू आणि प्लस आता टू आयनं आयला जर मल्टिप्लाय केलं तर टू आयचा काय भेटणार आहे स्क्वेअर भेटणार तर अशा टाईपमध्ये आपण काय केलं फर्स्ट ब्रॅकेटनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय करत असताना काय रूल लक्षात ठेवायचं आपल्याला वननं पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय आणि टू आय न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय वन न मल्टिप्लाय केलं ॲज इट इज भेटली व्हॅल्यू आणि टू न मल्टिप्लाय केलं टू इन्टू मायनस टू इज मायनस फोर आयला आणि टू आय इन टू इज टू आयचा चा स्क्वेअर बट आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मायनस वन असते ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय घ्यायची मायनस वन पुढे सॉल्व करत असताना हा मायनस टू प्लस आता लक्ष द्या आय मधून जो मायनस फोर आय कॅन्सल झाला किंवा सबट्रॅक केला आपण आय मायनस फोर आय किती येणार आहे हा येणार थ्री आय प्लस टू इन ब्रॅकेट आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते मायनस वन येते बस पुढे याला सॉल्व्ह करायचं हा मायनस टू आणि कडचा हा मायनस टू आणि मायनस किती आला हा थ्री आय आला याला जर सिम्प्लिफाय केलं तर हा मायनस फोर मायनस थ्री आय हे आपलं सोल्युशन भेटतंय आणि याला काय करायचं बघा कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलं आपण झेड इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि याला जर कम्पेअर केलं कम्पेअर विथ इथं लिहितो मी कम्पेअर विथ झेड इक्वल टू ए प्लस आय बी ते व्हॅल्यू होते मायनस फोर आणि ची व्हॅल्यू होते मायनस थ्री तर अशा टाईपमध्ये आपण काय केलं ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये क्वेश्चनला कन्वर्ट केलं आणि ची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि बीची पण व्हॅल्यू फाइंड आऊट केली कारण क्वेश्चनमध्ये जर ऑब्झर्व केलं क्वेश्चनमध्ये सांगितलं स्टेट द व्हॅल्यू ऑफ एन बी तर आपण ए पण फाईंड आउट केला आणि बी पण फाईंड आउट केलं तर अशा टाईपमध्ये एच व्हॅल्यू किती आली आपली मायनस फोर आणि बीच व्हॅल्यू किती येते मायनस थ्री हा आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी म्हणजे दिलेला क्वेश्चन हा ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यानंतर ए आणि बीच व्हॅल्यू फाइंड आउट करा आता क्वेश्चन नंबर टूमध्ये बघितलं आता क्वेश्चन नंबर फर्स्ट जो होता हा आपला होता मल्टिप्लिकेशनवर आता क्वेश्चन नंबर टू कशावर आहे डिस्कस करू आपण क्वेश्चन नंबर टू जो आहे हा आहे डिव्हिजनवर जनरली मला सांगा टेन टू दी पॉवर जनरल बाबा क्वेश्चन साईडला ठेवू आपण टेन टू दी पॉवर मायनस फाईव्ह असेल याला लिहिलं कसं जातं टेन टू दी पावर प्लस फाईव्ह किंवा टेन टू दी पॉवर इथं वन डिवाइड बाय टेन टू दी पॉवर तुम्हाला सेवन दिलं आहे याला वर्ज जर घ्यायचं असेल तर टेन टू दी पॉवर काय बनतो मायनस सेवन म्हणजे एक रूल लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय लर्न केला आपण जर आपण टेनचा इंडेक्स मायनस फायव्ह न्यूमरेटरला होता तो डिनामेटरला शिफ्ट केला तर इंडेक्सचं साईन चेंज झालं टेनचं साईन चेंज झालंय का नाही कशा साईन चेंज होतं इंडेक्सचं बा टेन टू पॉवर सेवन हा जर वर घेतला न्युमरेटरमध्ये तर कुठलं साइन चेंज होतं तो इंडेक्सचं तर तो सेम कन्सेप्ट इथं अप्लाय करायचं आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन दिलाय आपल्याला बघा वन प्लस आय वन प्लस आय वन मायनस आय टू दी पॉवर मायनस वन आता याचा इंडेक्स किती हा मायनस वन आहे हा इंडेक्स मायनस वनला जर प्लस करायचा असेल तर याला कुठं शिफ्ट करावं लागेल आपल्याला डिनॉमिटरमध्ये आणि डिनॉमिटरमध्ये वन प्लस आय आले व्हॅल्यू आणि डिनॉमिटरमध्ये किती येणार वन मायनस आय येन वन मायनस आयचा इंडेक्स किती झाला वन आला प्लस वन आला या केसमध्ये पुढच्या केसमध्ये काय करायचं बघा आता आपल्याला याच्यामध्ये प्युअरली डिव्हिजन करायचं आणि डिव्हिजन करत असताना डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण काय लर्न केलं तर की डिनॉमिटरला जी पण व्हॅल्यू असेल त्याचा कॉन्झ्युगेट घ्यायचा म्हणजे कशाने मल्टिप्लाय करायचं याला वन प्लस आय न मल्टिप्लाय करायचं आणि वन प्लस आय ने डिवाइड करायचं पुढच्या स्टेपमध्ये न्युमरेटरमध्ये व्हॅल्यू काय दोन सेम ब्रॅकेट भेटतात बघा वन प्लस आय वन प्लस आहे इथं वन प्लस आयचा काय घेतला आपण स्क्वेअर घेतला जसं आपल्याला एक्स इंटू एक्स काय असतो एक्सचा स्क्वेअर असतो तर सेम कन्सेप्ट इथं अप्लाय करायचा आहे वन प्लस आय इंटू वन प्लस आय की त्याला वन प्लस आयचा स्क्वेअर आला पुढच्या केसमध्ये वन मायनस आय वन प्लस आय जसं आपल्याला ए मायनस बी ए प्लस बी हा फॉर्म्युला माहीत आहे सर्वांना ए मायनस बी आणि कुठला असतो ए प्लस बी याचं एक्सपाशन काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि न्युमरेटरमध्ये काय भेटलं वन प्लस आय भेटला दॅट मीन्स ए प्लस बीचा स्क्वेअर याचं एक्सपॅन्शन काय असतं ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या टाईपमध्ये तर इथं आपल्याला दोन फॉर्म्युले यूज करून हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व करत असताना लक्ष द्या सगळे जर इथं व्हॅल्यू राहिली ए मायनस बी ए प्लस बीच एचा स्क्वेअर मीन्स वनचा स्क्वेअर आणि मायनस काय येणार इथे आयचा स्क्वेअर येणार बस पुढे आपण सिम्प्लिफाय करू न्युमरेटरमध्ये ए प्लस बीचा स्क्वेअरचा फॉर्मुला अप्लाय करायचा आहे एमध्ये कुठली व्हॅल्यू असणार वन आणि बीमध्ये काय असणार आहे आय असणार आहे तर बघा वनचा स्क्वेअर प्लस टू टाइम्स ऑफ वन इन टू आय प्लस आयचा स्क्वेअर घेतली व्हॅल्यू आणि डिवाईड बाय किती येते व्हॅल्यू बघा वन मायनस आय दॅट मीन्स वन मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते मायनस वन पुढं हा मायनस मायनस काय होणार आहे कॅन्सल होणार मग आपल्याला व्हॅल्यू किती राहिली सांगा बरं न्युमरेटरमध्ये किंवा न्युमरेटरमध्ये किती व्हॅल्यू आली हा वन प्लस इथे येणार टू आय आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे ते मायनस वन डिवाइड बाय वन प्लस वन किती आला टू आला हा प्लस वन मायनस वन काय झाला कॅन्सल झाले व्हॅल्यू मग आपल्याला व्हॅल्यू किती राहते बघा बरं ही व्हॅल्यू राहते टू आय डिवाईड बाय टू हा टू आणि टू कॅन्सल झाला तर आपल्याला फायनल रिझल्ट सांगा आय राहणार आहे म्हणजे आपल्याला अल्टिमेटली आन्सर किती आला सांगा बरं आपला आन्सर आला आय बट आयला कसं लिहायचं आहे रिअल आणि इमॅजिनरी मध्ये हा कुठला पार्ट आपल्याला भेटलेला आहे इमॅजिनरी पार्ट भेटला याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्समध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहायचं बघा दॅट इज झिरो प्लस आय लिहायचं आणि याला कम्पेअर बरोबर काय करायचं कम्पेअर विथ झेड इक्वल टू ए प्लस आय बी कारण आपल्याला ए बीची व्हॅल्यू काढा म्हटलेत ना तर ए बीची व्हॅल्यू इथं रियल पार्ट किती येणार द व्हॅल्यू ऑफ ए इज हाऊ मच झिरो आणि व्हॅल्यू ऑफ बी इज वन येणार इथं आय घ्यायचं नाही मिस्टेक करायचं नाही कारण इथं बी आय इक्वल टू आय घेतो आय आय कॅन्सल होतं आणि बीची व्हॅल्यू किती येते वन येते अशा टाईपमध्ये आपल्याला ए पण भेटला आणि बी पण भेटली व्हॅल्यू था 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 हा आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही कशातला हा क्वेश्चन नंबर मधला सेकंड क्वेश्चन आहे आता क्वेश्चन नंबर फोरमध्ये क्वेश्चन नंबर आपण थर्ड पण घेणार आहेत तर अशा टाईपमध्ये हा क्वेश्चन नंबर सेकंड आहे आणि क्वेश्चन नंबर वन साईडलाच आहे या ठिकाणी चल आता क्वेश्चन नंबर थ्री डिस्कस करू आपण क्वेश्चन नंबर थर्ड दॅट मीन्स क्वेश्चन मधला थर्ड सब क्वेश्चन क्वेश्चन फोर मधला थर्ड सब क्वेश्चन घेतोय आपण बा थर्ड सब क्वेश्चन काय दिलं आहे क्वेश्चन फोरमध्ये दॅट इज आय इन ब्रॅकेट फोर प्लस थ्री आहे आय इन ब्रॅकेट फोर प्लस थ्री आहे आणि वन मायनस आय हा आपला क्वेश्चन आहे याला आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि सॉल्व करण्यासाठी पुन्हा इथं आपल्याला काय करायचं थोडं क्वेश्चनला सिम्प्लिफाय करायचं कारण आपल्याला प्युअरली न्यूमरेटर पण भेटलेलं नाही आणि प्युअरली डिनॉमेटर पण भेटलेलं नाही दॅट मीन्स या केसमध्ये आयन आधी मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला त्याला सिम्प्लिफाय करायचं नंतर न्यूमरेटर भेटेल आणि डिनॉमेटर भेटेल पुढं आपल्याला यू बाय व्ही किंवा तुम्ही डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकता बस सिम्पल तर या केसमध्ये आयनं जर ब ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू किती येते बघा एकदा क्वेश्चन लिहितो मी दॅट इज फोर प्लस थ्री आय डिवाइड बाय वन मायनस आय आली व्हॅल्यू आता आयनं जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर हा फोर आहे प्लस थ्री आयचा काय भेटला स्क्वेअर भेटला डिवाइड बाय वन मायनस काय येणार आहे आय येणार आहे बट आपल्याला माहिती आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज मायनस वन मग बस तिथं व्हॅल्यू पुट करायची दॅट इज फोर आय मायनस थ्री डिवायड बाय किती आला वन मायनस आय आला आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वननं जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल आपल्याला हा मायनस थ्री भेटणार आहे पुढच्या स्टेपमध्ये याला थोडं प्रॉपर लिहूत ना पुन्हा तिथं ऑब्झर्व करा बरं हा इमॅजिनरी पार्ट इकडे आला रिअल पार्ट इकडे आला याला थोडं प्रॉपर लिहावं लागेल आपल्याला कसं लिहायचं सांगा इथं मायनस थ्री आणि प्लस काय घ्यायचं फोर आहे घ्यायचं बस आता डिव्हिजनला किती व्हॅल्यू आहे वे? ही आहे वन मायनस आय पुढच्या केसमध्ये का काय करायचं बघा नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला आता डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचे रूल अप्लाय करायचे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय सांगितलं होतं आपल्याला क्लिअरली मेन्शन केलं आहे जो पण असेल त्याचं काय करायचं रॅशलायझेशन करायचं आता डिनॉमिटर किती दिला आपल्याला डिनॉमेटर दिला आहे वन मायनस आहे याचं आपल्याला रॅशनलायशन करायचं आहे हा मायनस थ्री प्लस फोर आहे डिवाईड बाय वन मायनस आहे आता रॅशनलाईज करायचं म्हणजे काय करायचं सेम नंबर घ्यायचं ना इथं वन मायनस आहे तिथं पण वन मायनस आहे फक्त मिडल साईन चेंज करायचं इथं मायनस असेल तिकडे प्लस इथं प्लस असेल तिकडे मायनस नंबर सेम ठेवायचेत मिडल साईन ऑपोजिट घ्यायचं इथं जर मायनस असेल तिकडे प्लस घेतलं आपण आणि यानं मल्टिप्लायने काय करायचं डिवाईड करायचं पुढच्या केसमध्ये हा मायनस थ्री प्लस फोर आहे चा एक ब्रॅकेट बनला आणि तो वन प्लस आय चा याचा एक ब्रॅकेट बनतो आणि डिव्हिजनमध्ये काय भेटतं बघा बरं पुन्हा आपल्याला भेटला ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी काय असतो एचा स्क्वेअर दॅट मीन्स वनचा स्क्वेअर आला मायनस आयचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर आणि मायनस काय भेटला आपल्याला आयचा स्क्वेअर भेटला बस न्युमरेटरमध्ये टू ब्रॅकेट आहेत आणि टू कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा प्रोडक्ट करायचा आहे बस प्रोडक्ट करण्यासाठी आपल्याला मायनस थ्रीनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं मायनस थ्री ब्रॅकेट वन प्लस आय आणि प्लस फोर न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणे अशा टाईपमध्ये फर्स्ट ब्रॅकेटनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं डिनॉमिटरमध्ये वन मायनस हा मायनस वन आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते बेटा द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज मायनस वन ही व्हॅल्यू इथं सबस्ट्यूट करायची आपल्याला आता न्युमरेटरचा प्रोडक्ट करू आपण चला या केसमध्ये पुढे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला क्वेश्चनला इथं मायनस थ्री ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं काय तो मायनस थ्री ब मायनस थ्री इंटू वन इज मायनस थ्री पुढं आपल्याला मायनस आयला जर मल्टिप्लाय केलं तर मायनस थ्री आय असणार आहे आणि प्लस फोर आयनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर हा फोर आय आणि प्लस इथे येणार फोर आयचा स्क्वेअर ठीक आहे या केसमध्ये मायनस थ्रीनं मल्टिप्लाय केलं मायनस थ्री मायनस थ्री आय प्लस फोर आयनं मल्टिप्लाय केलं फोर आय आणि प्लस फोर आयचं काय भेटणार आहे स्क्वेअर भेटणार आणि डिवाईड बाय किती येणार आपल्याला व्हॅल्यू दॅट इज वन हा मायनस मायनस काय झाला प्लस ही किती आली व्हॅल्यू टू आली व्हॅल्यू बस नेक्स्ट केसमध्ये हा मायनस थ्री आणि प्लस फोर मायनस थ्री किती आला आय आणि प्लस इथे सांगा बरं फोर इन ब्रॅकेट मायनस वन आली व्हॅल्यू डिवाइड बाय टू पुढच्या केसमध्ये काय करायचं बाबा हा मायनस थ्री आणि मायनस फोर किती येणार आहे मायनस सेवन येणार हा मायनस सेवन प्लस आय आली व्हॅल्यू डिवाईड बाय टू आली व्हॅल्यू तर अशा टाईपमध्ये आपण याला सिम्प्लिफाय केलं आणि इथं आपलं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय करायचं सेपरेट करायचं आहे इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही दॅट इज मायनस सेवन डिवाईड बाय टू इज द रियल पार्ट आणि आय डिवाइड बाय टू इज द इमॅजिनरी पार्ट याला कम्पेअर करायचं कम्पेअर विथ झेड इक्वल टू ए प्लस आय बी याच्याबरोबर जर कम्पेअर केलं आपण तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटतंय बघा द व्हॅल्यू ऑफ ए इज हाउ मच मायनस सेवन बाय टू आणि व्हॅल्यू ऑफ बी इज वन बाय टू आली अशा टाईपमध्ये आपण क्वेश्चनला ए प्लस आय बी मध्ये कन्वर्ट पण केला आणि ए ची व्हॅल्यू पण इथं फाईंड आउट केली एकदा बघून घ्या क्वेश्चन काय डाऊट असेल चला पुढं आता लक्ष द्या नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला या केसमध्ये क्वेश्चन नंबर किती घ्यायचा आता फोर नंबरचा क्वेश्चन घ्यायचा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका एक या टाईपमध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे एकदम साध्या सिम्पल लँग्वेजमध्ये आता क्वेश्चन नंबर आपल्याला कुठला घ्यायचा आहे फोर घ्यायचा आहे बघा क्वेश्चन फोर मधला सब क्वेश्चन कुठला असणार आहे फोर असणार आहे तर अशा टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलाय आणि याला आपल्याला सिम्प्लिफाय करून ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये लिहायचंय एवढंच करायचं नाहीतर तिथं आपल्याला ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू पण फाइंड आउट करायचंय आता या क्वेश्चनमध्ये जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला तीन फंक्शन्स आहेत किंवा तीन ब्रॅकेट आहेत या दोन ब्रॅकेटमध्ये प्रोडक्ट करायचं आहे आणि देन आपल्याला डिव्हिजन करायचं आहे क्लियर इथपर्यंत चला बॅक टू द दोईंट सिम्पल आहे एकदम इथं टू प्लस आय एज इट जेव्हा आपण डिनॉमिटरमध्ये लक्ष द्या या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कसं करतो आपण फर्स्ट ब्रॅकेटनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो आता फर्स्ट ब्रॅकेटचे व्हॅल्यू किती सांगा बरं हा थ्री आहे इथं आहे वन प्लस टू आय आणि इथं मायनस आयनं काय करायचं आहे, आहे वन प्लस टू आयला मल्टिप्लाय करायचं मग बस आपल्याला नेक्स्ट बघा हा टू प्लस आय हा तर ॲज इट इज राहणार डिनॉमेटरमध्ये थ्रीनं जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू येणार थ्री प्लस सिक्स आय मायनस आय इथं मला सांगा या केसमध्ये लक्ष द्या पहा थ्रीनं मल्टिप्लाय केलं थ्री प्लस सिक्स आय आला मायनस आयनं जर मल्टिप्लाय केलं मायनस आय मायनस टू आयचा स्क्वेअर भेटतो कारण आय इन टू आय काय झालं इथं आय चा स्क्वेअर येतो आणि आयचा स्क्वेअर भेटल्यानंतर पुढे काय करायचं लक्ष द्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मायनस वन ही व्हॅल्यू आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायची मग पुढच्या स्टेपमध्ये बघा हा टू प्लस आय आय एज इट इज डिवायड बाय इथं थ्री प्लस सिक्स आयमधून वन गेलात किती राहणार हा फायव्ह आय राहणार आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस टू आहे इथं मायनस वन घेतलं आपण सॉरी मायनस वन आहे मायनस वन पुट केली आणि हा मायनस मायनस काय बनणार प्लस बनणार म्हणजे अल्टिमेटली आपल्याला जी व्हॅल्यू भेटते टू प्लस आहे डिवाईड बाय इथं हा थ्री आहे आणि इकडे प्लस टू आहे किती बनला हा फाईव्ह आणि प्लस इथं आलेली व्हॅल्यू आहे फाईव्ह आहे पुढे क्वेश्चनला सिम्प्लिफाय कसं करायचं बा आपण जो प्रोडक्टवाला पार्ट होता तो पूर्ण केलेला आहे आता आपल्याला डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर करायचे कारण आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबरलाच डिवाईड करायचं आहे याला डिवाइड करण्यासाठी काय करायचं बघा एक तर डि तुम्ही फाईव्ह कॉमन घेऊ शकतात म्हणजे आपल्याला न्युमारेटरमध्ये व्हॅल्यू भेटली टू प्लस आय डिवाइड बाय जी व्हॅल्यू भेटली फाईव्ह प्लस किती आली हा फाईव्ह आले याच्यामध्ये फाय कॉमन घेतलं वन वन प्लस किती आली व्हॅल्यू आय आलेली व डिनॉमिटरमधून फाईव्ह कॉमन घेतलं न्यूमरेटर ॲज इट इज तर आपला रूल काय सांगतो डिव्हिजन करत असताना डिनॉमिटरला रॅशनलाईज करा सिंपल आहे डिनॉमिटरला आता रिप रॅशनलाईज करायचं आपल्याला हा टू प्लस आय ॲज इट इज आणि डिनॉमेटरचा फाईव्ह पण ॲज इट इज असणार आहे वन प्लस आयला रॅशनलाइज करायचं रॅशनलाइज करायचं मीन्स मिडल साईन चेंज करून न्यूमरेटर आणि डिनॉमेटरला मल्टिप्लाय करायचं आता चला न्यूमरेटरमध्ये पुन्हा प्रोडक्ट भेटायला आपल्याला इथं टू प्लस आय भेटला आणि इकडे काय आहे वन मायनस आय आहे आणि डिव्हिजनमध्ये फाईव्ह इन ब्रॅकेट ए प्लस बी ए मायनस बी काय असतो एचा स्क्वेअर मीन्स वनचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर मीन्स काय आहे सांगा इथे आयचा स्क्वेअर आली व्हॅल्यू तर अशा टाईपमध्ये आपण काय केलं डिनॉमेटरमध्ये ए प्लस बी ए मायनस बी एचा स्क्वेअर मायनस काय घेतला बीचा स्क्वेअर हा जो फाईव्ह आहे तो फाईव्ह ॲज इट इज नेक्स्ट टाईपमध्ये न्युमिरेटरमध्ये प्रोडक्ट करायचं आपल्याला टू न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं थोडं डायरेक्ट करतो आता टू टू वन किती आला टू मायनस टू इन्टू आय इज दॅट इज टू आय आणि प्लस आयनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आय आणि आय मायनस किती आला आयचा स्क्वेअर आला डिवाइड बाय डिनॉमिटरमध्ये पुन्हा ऑब्झर्व्ह करायचं आपल्याला इथं वनचा स्क्वेअर वन असतो इथं फाईव्ह ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये वन मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन आली मग आता हा मायनस मायनस काय बनणार आहे प्लस बनणार आहे न्युमरेटरमध्ये पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला सबस्ट्यूट करायची लक्ष द्या इकडे ब या केसमध्ये आता इथं टू आहे इथं व्हॅल्यू भेटली आपल्याला टू इथं मायनस टू आय प्लस आहे याचं सबट्रॅक्शन येतं मायनस आहे आणि इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते मायनस वन इथं ऑलरेडी मायनस आहे हा मायनस वन आणि डिवाइड बाय इथं जर ऑब्झर्व केलं वन प्लस वन टू आला आणि टू टू फाय करायचं आपल्याला हे फाईव्ह आणि ब्रॅकेटमध्ये किती भेटला टू भेटला नेक्स्ट आता इथं मायनस मायनस काय बनणार हा प्लस बनणार टू प्लस वन किती आला थ्री मायनस आय डिवाईड बाय फाईव्ह इंटू टू किती आला टेन आला पुढे याला डिनामीटर जर सेपरेट केला थ्री बाय टेन आणि मायनस आय डिवाईड बाय टेन असं आपल्याला याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आपण इथं सेपरेट केले याला कम्पेअर कशाबरोबर करायचं सांगा आता कम्पेअर विथ झेड इक्वल टू ए प्लस आय बी इथून एची जी व्हॅल्यू येते थ्री बाय टेन येते आणि बीची व्हॅल्यू येते मायनस वन बाय टेन असते तर या टाईपमध्ये ए पण भेटला आपल्याला आणि बी पण भेटली व्हॅल्यू तर हेच आपल्याला क्वेश्चन नंबर फोरमध्ये फाइंड आउट करायचं होतं पहिलं आपल्याला क्वेश्चनला ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं होतं देन रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे होते टेक का स्क्रीनशॉट क्वेश्चन फोर मधला फोर आपण आहे आता क्वेश्चन नंबर फाईव्ह घ्यायचा आपल्याला फोर मधला फिफ्थ सेम रूल अप्लाय करायचं डिव्हिजनचे सॉल्व्ह करत असताना स्क्वेअर ऍज इट इज ठेवायचं आपल्याला स्क्वेअर मध्ये कुठलाही चेंजेस नाही करायचं वन प्लस आय डिवाइड बाय वन मायनस आय आणि ब्रैकेट टू दी पॉवर हा टू जो आहे आपला रूल काय सांगतो डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जो पण डिनॉमिटरला व्हॅल्यू भेटलेली त्याचा आपण काय घ्यायचं कॉन्ज्युगेट घ्यायचा किंवा त्याला रॅशनलाइज करायचं आणि रॅशनलाइज करायचा रूल सांगतो आपल्याला की नंबर सेम ठेवायचे फक्त मिडल साईन आपल्याला इथं चेंज करून न्यूमरेटरला मल्टिप्लाय आणि डिनॉमेटरला किंवा मल्टिप्लाय डिवाइड करायचं बस जो पण नंबर आहे याला रॅशनलाइज करायचं एकदा मल्टिप्लाय एकदा डिवाइड करायचं बस पुढच्या केसमध्ये काय करायचं मध्ये व्हॅल्यू भेटते बघा हे दोन ब्रॅकेट सेम भेटले आपल्याला राईट तर इथं व्हॅल्यू भेटणार वन प्लस आयचा स्क्वेअर सेम आहेत ना आता डिनॉमिटरमध्ये काय भेटतं आहे ए मायनस बी ए प्लस बी आणि ए मायनस बी ए प्लस बी जर भेटत असेल तर याला सॉल्व्ह कसं करायचं सांगा बरं दिसतंय का सर्वांना चला या केसमध्ये इथं ए मायनस बी ए प्लस बी एचा स्क्वेअर मीन्स वनचा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर आली व्हॅल्यू बस पुढच्या केसमध्ये काय करायचं आता इथं फॉर्म्युले दोन वापरायचे आहेत कुठले दोन फॉर्म्युले प्लस बीचा स्क्वेअर काय असतो सांगा बरं इथं हा असतो ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी चा स्क्वेअर इथं न्युमरेटर सॉल्व करण्यासाठी आपण ए प्लस बी चा स्क्वेअर अप्लाय करायचं आहे आणि डिनॉमिटर सॉल्व करण्यासाठी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जसं आपल्याला इथे भेटलं होतं ए मायनस बी आणि ए प्लस बी याच एक्सपाशन काय असतं ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर राहतो काय एक्सपाशन असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्या टाइपमध्ये आपण इथं ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय केले पुढच्या स्टेपमध्ये लक्ष द्या आता इथे न्युमरेटरचं एक्सपॅन्शन करू आपण इथं वनचा स्क्वेअर वन आला किंवा वन स्क्वेअर ठीक आहे थोडं सिस्टमॅटिकली होत दॅट इज वनचा स्क्वेअर प्लस टू टाइम्स ऑफ वन इन टू आय बीची व्हॅल्यू किती घेतली आपण आय घेतलेली प्लस आयचा स्क्वेअर घेतला आणि डिवाईड बाय इथं वनचा स्क्वेअर वन आला मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला मायनस वन आणि हे ब्रॅकेट टू दी पॉवर टू आहे तो हा ॲज इट इज ठेवायचा आहे याच्यामध्ये बिलकुल चेंजेस नाही करायचं जोपर्यंत क्वेश्चन सिम्प्लिफाय होत नाही तोपर्यंत ती व्हॅल्यू आपल्याला ॲज इट इज ठेवायची सर आता क्वेश्चन काय करायचं तर आपलं याला सिम्प्लिफाय करून घेऊ वनचा स्क्वेअर आली व्हॅल्यू वन प्लस या ठिकाणी टू आय येणार टू इंटू वन इंटू आयज टू आय आणि प्लस आयचा स्क्वेअर आणि डिवाइडला बघितलं आपण तर वन प्लस वन हा किती बनतो टू बनतो आणि याचा ब्रॅकेटचा काय आहे आपल्याकडे स्क्वेअर आहे बस नेक्स्ट केसमध्ये इथं वन प्लस हा टू आय आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू होते मायनस वन डिवाइड बाय टू आली व्हॅल्यू याचा काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा हा प्लस वन मायनस वन कॅन्सल झाला आपल्याला जी व्हॅल्यू राहते ती येते टू आय डिवाइड बाय टू याचा स्क्वेअर घ्यायचा टू टू कॅन्सल झाला फायनली आपल्याला आन्सर येणार आय स्क्वेअर बट आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते बेटा वन असते किती असते हे मायनस वन असते मग आपला अॅन्सर किती भेटला आपल्याला मायनस वन भेटलं आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जर सॉल्व्ह करायचा होता किंवा रिअल आणि ए आणि बी फाइंड आउट करायचं होतं ना तर त्या टाईपमध्ये आपण मायनस वन भेटलं पण याला लिहायचं कसं मायस वन प्लस झिरो आय याला कम्पेअर करायचं कम्पेअर विथ झेड इक्वल टू ए प्लस आय बी याच्याबरोबर आपल्याला जर कम्पेअर केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार आहे ए बरोबर काय भेटेल रियल पार्ट ए इक्वल टू येणार आपल्याला आप मायनस वन आणि बी इक्वल टू काय भेटणार आहे झिरो भेटणार तर अशा टाईपमध्ये ए पण भेटलं आपल्याला आणि बी पण भेटलेला आहे तर या टाईपमध्ये क्वेश्चनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं तर हा आपला कुठला क्वेश्चन आहे दॅट विल बी क्वेश्चन फोर मधला फिफ्थ क्वेश्चन आहे सर एक लास्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला आता ब फिफ नंतर आपण सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन बघू क्वेश्चन फोर मधला दॅट इज क्वेश्चन फोर सिक्स ब क्वेश्चन दिला टू प्लस थ्री प्लस टू आय थ्री मायनस टू आय ठीक आहे ओके आता okay. क्रॉस मल्टिप्लाय केलं टू प्लस फायव नाही इकडे आणि टू मायनस फाईव्ह आणि इकडे आणि डिनॉमिटरमध्ये व्हॅल्यू किती येणार मग हा टू मायनस फाईव्ह आहे आणि हा टू प्लस काय भेटतो फायव्ह आय भेटणार आहे आपल्याला डिनॉमिटरमध्ये मग बस नेक्स्ट केसमध्ये आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे आता टू न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं टू इंटू थ्री आला सिक्स प्लस टू इंटू टू येतो फोर आय प्लस फायव्ह इंटू थ्री आला फिफ्टीन आय प्लस फायव्ह इंटू टू येतो टेन आयचा स्क्वेअर बस या टाईपमध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटलेली प्लस आता टू न जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं टू इंटू थ्री येतो सिक्स मायनस टू इंटू टू आला फोर आहे मायनस फाईव्ह इंटू थ्री आला फिफ्टीन आहे आणि मायनस मायनस प्लस फाईव्ह इंटू टू येतो टेन आयचा स्क्वेअर तर अशा टाईपमध्ये आपण ह्याला काय केलं प्रोडक्ट करून घेतला आणि प्रोडक्ट केल्यानंतर पुढे काय करायचं बघा तर डिनॉमिटरमध्ये कुठली व्हॅल्यू भेटली आपल्याला दॅट इज ए मायनस बी ए प्लस बी काय असतो याचं एक्सपॅन्शन एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर ए म्हणजे काय घ्यायचं टू घ्यायचं आणि बी माझे काय घ्यायचं फाईव्ह आय घ्यायचं याचं स्क्वेअर केलं आता न्युमरेटरमध्ये जिथं तुम्हाला आय स्क्वेअर दिसतो तिथं आपल्याला काय पुट करायचं मायनस वन पुट करायचं तर बस याला पुढे सिम्प्लिफाय करू आपण सिम्पल क्वेश्चन आहे फक्त थोडं डिस्क्रिप्टिव्ह आहे अदरवाईज इझी आहे हा आता याच्यामध्ये आपल्याला काय करू हा सिक्स प्लस फिफ्टीन प्लस फोर कितीला हा नाईन्टीन आय आय कॉमन आहे ना याच्यामध्ये तर आय आले आयवाले टर्म आपण ॲड केले प्लस टेन आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन घेतली प्लस इथं सिक्स आहे हा मायनस फोर आहे प्लस मायनस फिफ्टीन आहे हा भेटणार मायनस नाइन्टी आहे आणि प्लस टेन आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुन्हा किती येते मायनस वन येते चला आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं बघू आपण इथं टू चा, चा स्क्वेअर आला फोर मायनस फायव्हचा स्क्वेअर येतो ट्वेंटी फाय आय स्क्वेअर चला आता नेक्स्ट बघा या टाइपमध्ये काय केलं सिक्स ऍज इट इज फोर आणि फिफ्टीनचं ऍडिशन केलं आपण इथं पण मायनस फोर आणि मायनस फिफ्टीन चा ॲडिशन सिक्स ॲज इट इज तर टेन आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली आता पुढे याला सॉल्व्ह कसं करायचं बघा पुढे सॉल्व करत असताना याच्यामध्ये रियल पार्ट सापडायचे आहेत आपलं रिअल पार्ट कितीत बघा हा सिक्स आहे हा मायनस टेन आहे बघा सिक्सनंतर हा मायनस टेन इथलचा पुन्हा सिक्स आहे आपल्याकडे इथं पुन्हा मायनस टेन दिलेला आहे राईट हे झाले तुमचे रियल पार्ट आता इमॅजिनरी पार्ट्स कितीत बघा हे प्लस नाईन्टीन आणि मायनस नाईन्टीन हा कॅन्सल झाला ठीक आहे दोन्हीकडे एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे कॅन्सल होणार आहे न्युमरेटरमध्ये ही व्हॅल्यू राहिली डिनॉमिटरमध्ये आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन येते मी इथं आपल्याला फोर मायनस ट्वेंटी फाय आणि ब्रॅकेटमध्ये मायनस वन तर हा मायनस आणि हा मायनस काय होणार कॅन्सल होणार मग आपल्याला न्युमरेटरमध्ये जी व्हॅल्यू राहते सिक्स प्लस सिक्स किती आला हा ट्वेल्व आणि मायनस किती आला ट्वेंटी डिवाईड बाय ट्वेंटी फाय प्लस फोर इज ट्वेंटी नाईन येणार इथे ट्वेल्व मायनस ट्वेंटी डिवाईड बाय किती आला ट्वेंटी नाईन बस पुढच्या केसमध्ये याला जर सिम्प्लिफाय केलं तर हा मायनस एट डिवाइड बाय किती येणार ट्वेंटी नाईन येणार ठीक आहे ते या टाईपमध्ये आपण क्वेश्चनला सिम्प्लिफाय केलं ठीक आहे या टाईपमध्ये आपल्याला अन्सर किती आला सांगावं मायनस एट बाय ट्वेंटी नाईन आता पुढे आपल्याला काय क्वेश्चन मध्ये सांगितलं की या क्वेश्चनला ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे मग आता ह्याला लिहिण्यासाठी काय करायचं बघा याला या पॅटर्नमध्ये लिहायचं आपल्याला दॅट इज मायनस एट बाय ट्वेंटी नाईन प्लस झिरो आय आणि याला कशाबरोबर कंपेयर करायचं दॅट इज कम्पेअर विथ कम्पेअर विथ झेड इक्वल टू ए प्लस आय बी इथून ए ची व्हॅल्यू किती येते मायनस एट बाय ट्वेंटी नाईन आणि बी ची व्हॅल्यू कशी येणार आहे झिरो येणार आहे तर अशा टाईपमध्ये आपण हा क्वेश्चन सिम्प्लिफाय केला सॉल्व केला आहे याचा एक स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन नंबर फोरमधला सिक्स नंबरचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे आता रिमेनिंग जे क्वेश्चन्स असतील ते नेक्स्ट पार्टमध्ये असतील हे सिक्वेन्स आपले असेच पुढे चालणार आहे हे पार्ट पण असेच बनत चालणार आहेत तर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड पार्ट जर बघितलेलं नसेल तो आवर्जून आधी बघा त्याच्यामध्ये एकदम डीपमध्ये बेसिकपासून डिस्कवरी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला काही माहीत नसेल इलेवन स्टँडर्डमध्ये कॉम्प्लेक्स नंबर काय आहे आयओटा काय सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत तर तुम्ही ती सिरीज आधी बघा पार्ट वन बघा पार्ट टू बघा त्याच्यानंतर हा आपला पार्ट थ्री आहे पुन्हा पार्ट फोर फाईव्ह सिक्स सगळे येणार आहेत आपल्याकडे ठीक आहे तर अशा टाईपमध्ये आपण आजचं सेक्शन इथंच स्टॉप करणं थँक्यू ऑल ऑफ यू, यू हॅव अ ग्रेट डे